लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। नवी मुंबई करों से एमएलए गणेश नाइक की अपील, लॉकडाउन का पालन करें, कोरोना को हद पार करें। लोक नेता और भाजपा एमएलए गणेश नाइक ने जनता से सीधा संवाद साधते हुए लॉकडाउन का पालन कर रहे नवीन बैकरों की सराहना की है। उन्होंने कहा कि विकसित देशों में जहां कोरोना संक्रमण और उससे मरने वालों की संख्या बेहद ज्यादा है, वहीं प्रधानमंत्री मोदी और राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के प्रयत्नों एवं सही समय पर लिए गए उनके निर्णयों से कोरोना नियंत्रण में है। नवी मुंबई में कम संसाधनों के बावजूद सतर्कता के कारण हालत बेहद अच्छी है और प्रशासन लगातार मुस्तैदी से कोरोना संक्रमण रोकने के प्रयास में जुटा है। नवी मुंबई शहर को परिवार बताते हुए पूर्व मंत्री ने कहा कि यदि हमने मिलकर संयम रखा और प्रशासन को मदद करते हुए लॉकडाउन का पालन किया तो पूरी उम्मीद है कि नवी मुंबई से ही नहीं बल्कि महाराष्ट्र और हिंदुस्तान से जल्द ही कोरोना हद पार होकर रहेगा। नवी मुंबईकर बंधू आणि भगिनींनो, जगामध्ये कोरोना रोगानं थैमान घातलेलं आहे। चीनपासून सुरू झालेला हा कोरोनाचा रोग आज जगातल्या सर्वच देशांमध्ये पसरलेला आहे। प्रामुख्यानं अतिशय प्रगत असलेल्या देशांमध्ये निष्काळजीपणा दाखवल्यामुळे त्या ठिकाणी बाधित लोकांची संख्या जास्त आहे आणि मृतांचा आकडा सुद्धा जास्त आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा योग्यवेळी पावलं उचलल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या देशात, राज्यात आणि आपल्या नवी मुंबई शहरामध्ये सतर्कता आपण बाळगल्यामुळे ज्या प्रमाणामध्ये अपुऱ्या सुखसोयी असताना आपण ते प्रमाण रोखून धरलेलं आहे हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे। यामध्ये लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये लोकांनी दाखवलेली सहकार्याची भूमिका, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या कोरोना रोगाला रोखणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, प्रशासकीय यंत्रणा, प्रामुख्याने पोलीस यंत्रणा आणि एकूणच या सर्वांवर मात करण्याकरता जे घटक स्वतःचा जीव त्या ठिकाणी धोक्यात घालून दुसऱ्यांची सेवा करतात त्यांच्याबद्दल आपण एकदा टाळ्या वाजवून आणि घंटानाद करून आपण त्या ठिकाणी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती। जो कोरोना आहे हा आवाज पण करत नाही आणि दिसत पण नाही, हा छुपा शत्रू आहे आणि या शत्रूचं निश्चितपणे त्याला हरवण्याकरता आपल्याला एकूण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या लोकांनी दिलेल्या निदर्शनानुसार देशाची यंत्रणा आरोग्याची काम करते, देशाच्या यंत्रणेकडून दिलेले राज्याची यंत्रणा काम करते आणि राज्याच्या यंत्रणेकडून दिलेली महापालिका स्तरावरचे लोक काम करतात। एकूणच आजवर निश्चितपणे नवी मुंबईच्या लोकांनी संयम दाखवला, या ठिकाणी धर्म, जात, पंथ, वर्ण वगळ्याच्या पलीकडे जाऊन एकमेकाला सहकार्य केलं। सामाजिक संघटना, काही लोकप्रतिनिधी सुरुवातीच्या कालखंडात त्यांना मती करता आले ही गोष्ट अतिशय माणुसकीला ललामूत ठरणारी गोष्ट आहे। आज एकूणच या सर्व गोष्टीवर मी लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्यापेक्षा नवी मुंबई कुटुंबाचा प्रमुख म्हणून सर्व यंत्रणांशी मी माझा डायलॉग ठेवून आहे। आजच मी विभागीय महसूल जे आयुक्त आहेत त्यांच्याशी मी बोललो, माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, महापालिका आयुक्तांशी बोललो, सगळ्याच यंत्रणांना लागणारी साधन सामुग्री त्या ठिकाणी उपलब्ध करावी याकरता निश्चितपणे त्या ठिकाणी सतर्क राहावं अशा प्रकारची एक इथला एक ज्येष्ठ नागरिक म्हणून मी त्यांना सगळ्यांना सूचना केलेली आहे। आणि म्हणून आपण सकारात्मक राहिलं, आपण एकूण नियमाचं काटेकोर पालन केलं तरी परिस्थिती निश्चितपणे
आपल्या आटोक्यात येईल आणि त्याच्यातून चांगला मार्ग निघेल असा माझा विश्वास आहे. काळजी करू नका, परंतु सावधानगारी पाळगा.